रस्ता दुरुस्तीसाठी सरपंचांसह ग्रामस्थांचं अर्धनग्न आंदोलन. रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा सरपंच युवराज जाधव यांचा इशारा. गेवराई तालुक्यातील पवळाची वाडी ते चकलांबा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून पाऊस पडल्यानंतर नाल्याचं पाणी हे रस्त्यावर येत असून गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत असल्या कारणामुळे आपल्या गावातील रस्ता अत्यंत खराब झाला असून तात्काळ दुरुस्त करावा यासाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही फक्त आश्वासन देण्यात येत असल्यामुळे पवळाची वाडी ग्रामस्थांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत चकलांबा ते पवळाची वाडी रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा या मागणी आज हे आंदोलन करण्यात आलं व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी पवळाची वाडीतील सरपंच युवराज जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, कृष्णा जाधव, बंडू घाडगे, गणेश वडते, दिलीप राठोड, रमेश राठोड, सतीश राठोड, पांडुरंग मुळे, बंडू शेंडगे, अमोल राठोड, कृष्णा राठोड, कृष्णा जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. काय सांगाल आज कुठल्या मागणीसाठी आपण इथं अर्धरंग अवस्थेत मध्ये आंदोलन करतात? सर, आम्ही आमची मागणी, प्रमुख मागणी अशी आहे की चकलांबा ते गेवराई जो रस्ता आहे महामार्ग आहे, पवळाची वाडी येते रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. पावसाळ्यात पाणी गुडघे इतकं पाणी साचतंय, त्या पाण्यातून वाहनाला या जायला अडचण निर्माण व्हायला लागली, लोकांना पायदळ लोकांना अडचण निर्माण होणे. जवळपास एक वर्षापासून आम्ही निवेदन देतो, फक्त निवेदन घेतात, रद्दीत टाकून देतात, त्याचा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर ॲक्शन घेत नाही, काही घेत नाही. तर आम्ही त्यासाठी आज अर्धनग्न स्वरूपात आम्ही आंदोलन केलेलं आहे. झोपेला प्रशासनाला जागा करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे की सत्य परिस्थिती काय गावात त्याचं तुम्ही एक अवलोकन करा, बघा काय परिस्थिती आहे, लोकांना अडचणी कशा व्हायला लागल्यात, रस्त्याचा प्रश्न मार्ग लावा यासाठी आम्ही आंदोलन केलं. आज प्रशासनाच्या वतीने तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं? आम्हाला प्रशासनाच्या वतीने त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या कायद्याचा वापर करून समजा काम करताना जे लोक तुम्हाला आढळ येतात नाली खांदतानी खांदून देत नाहीत त्या लोकांवर कारवाई करू आम्ही आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात आम्ही ते काम करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि या आश्वासनानंतरही जर तुमच्या रस्त्याच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्या आंदोलनाची तुमची पुढची दिशा काय ठरेल? पुढची दिशा आता जर ह्या मागण्या आमच्या त्यांनी पूर्ण नाही केल्या समजा आश्वासन देऊनही तर आम्ही ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊन काय निर्णय घ्यायचा ते सगळ्यांना विचारून आम्ही नंतर निर्णय घेऊ आम्ही काय. प्रतिनिधी शेख सलमान, गेवराई.